आपल्या YouTube चॅनल मध्ये मी पुनः एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। आजच्या व्हिडिओ मध्ये इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा बोर्डाचा 80 मार्काचा प्रश्नपत्रिका आराखडा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। या अगोदर आपण अभ्यासक्रमाविषयी चर्चा केलेली आहे, किती टॉपिक्स आहे, किती मार्क्सला आहे याची माहिती आपण घेतलेली आहे। आज आपण कशा पद्धतीने 80 मार्काचा प्रश्नपत्रिकेचा बोर्डाचा प्रस्तावित आराखडा असेल याची माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला अभ्यास करणं अत्यंत सोयीस्कर जाईल। एकूण प्रश्न असतात 8, प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे 80 मार्कासाठी एकूण 8 प्रश्न वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये असतात। त्यामध्ये पहिला प्रश्न येतो प्रश्न क्रमांक 1, त्यामध्ये कोणतेही 4 उपप्रश्नांपैकी कोणत्याही 4 प्रकारचे उपप्रश्न विचारले जातात। अ ब क ड असे 4 उपप्रश्न असतात आणि प्रत्येक उपप्रश्नामध्ये 5 प्रश्न विचारले जातात। मग आता तुम्हाला एकूण उपप्रश्न तुमच्या सिलेबसमध्ये 10 प्रकारचे आहेत। रिकाम्या जागा भरा असतील, योग्य जोड्या जुळवा असेल, योग्य शब्दसमूह किंवा संज्ञा किंवा शब्द लिहा किंवा चुकी बरोबर लिहा, त्यानंतर गटातनं बसणारा शब्द शोधा किंवा खालील विधाने पूर्ण करा किंवा अचूक पर्याय निवडा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा शब्द दुरुस्त करून लिहा किंवा योग्य क्रम लावा। अशा 10 उपप्रश्नांपैकी कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारले जातील। कसे असतील? समजा इथे विचारला असेल ए, हा असेल बी, हा सी आणि डी, 1, 2, 3, 4 अशापैकी कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला एकाखाली एक पहिल्या प्रश्नात विचारले जातील। मग पहिल्या प्रश्नातला पहिला उपप्रश्न त्या उपप्रश्नातला एक प्रतिप्रश्न 1 गुणांसाठी असतो हे आपल्याला माहीत आहे का नाही? मग असे 1 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातील। प्रश्न पहिला ए मध्ये 1 मार्काचे 5 प्रश्न विचारले जातील, म्हणजे त्याला प्रत्यक्ष गुण 5 आणि त्यामध्ये त्याला काय पर्याय नसतो म्हणून विकल्पासह देखील 5 गुण। मग अशा पद्धतीने कोणतेही जरी विचारले तरी ए मध्ये 5 विचारतील, बी मध्ये 5 विचारतील, सी मध्ये 5 विचारतील आणि डी मध्ये 5 विचारतील, म्हणजे 4 विचारतील। प्रत्येक उपप्रश्न 5 मार्काला असेल, 5 × 20 म्हणजेच प्रश्न पहिला हा 20 गुणांसाठी तुम्हाला असेल। लक्षात आलं? प्रश्न पहिला जो आहे तो तुम्हाला 20 गुणांसाठी आहे। 5, 5 × 10, 5 × 15 आणि 5 × 20 असे कोणतेही 4, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20 असे 20 प्रश्न तुम्हाला सोडवायचे 20 मार्कासाठी। प्रश्न पहिला समजला, ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे, या उपप्रश्नांपैकी कोणतेही 4 विचारले जातील। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा। प्रश्नपत्रिकेमध्ये संज्ञा देतील, एखादी संज्ञा देतील किंवा संकल्पना देतील, ती तुम्हाला स्पष्ट करायची, व्याख्या सांगायची किंवा तिच्याविषयी थोडीशी माहिती लिहायची। असे 6 प्रश्न विचारले जातील। किती? 6। 6 पैकी 4 सोडवायचे आहे, प्रत्येक 2 गुणांसाठी आहे। एक संकल्पना, जर समजा उदाहरणार्थ विचारली व्यवस्थापन, व्यवस्थापन संज्ञा सोडवताना तुम्हाला व्यवस्थापनाची व्याख्या आणि व्यवस्थापनाचं 2 वाक्यातलं स्पष्टीकरण लिहायचं आहे। किती मार्कासाठी? 2। एक संज्ञा किंवा एक संकल्पना 2 मार्कासाठी आहे, म्हणून अशा तुम्हाला किती विचारणार आहे? 6 विचारतील, पण 6 पैकी 4 सोडवायचे आहे। मग 4 × 2 = 8, 8 मार्कासाठी तुमचा दुसरा प्रश्न असेल। विकल्पासह 12 मार्क, म्हणजे 6 विचारतात म्हणून 12, विकल्पाचा फारसा विचार करायचा नाही। प्रश्न दुसऱ्यामध्ये तुम्हाला किती संकल्पना सोडवायची आहे? 4 संकल्पना सोडवायची आहे, प्रत्येकी 2 गुणांसाठी, म्हणून तो 8 मार्कासाठी आहे। लक्षात आलं? प्रश्न पहिला 20 मार्काचा, दुसरा 8 मार्काचा। प्रश्न तिसरा, प्रश्नपत्रिकेमध्ये एखादी घटना देतील, एखादा उतारा देतील किंवा एखादा प्रसंग देतील, तो प्रसंग व्यवस्थित वाचायचा। तो वाचल्यानंतर त्याच्या खाली काही प्रश्न विचारले जातील किंवा त्यावरून तुम्हाला काही तुमचं मत त्या ठिकाणी लिहायचं आहे। असे प्रसंग तुम्हाला 3 देतील किंवा 3 घटना देतील, एखादा प्रसंग देतील, एखादा घटना देतील, एखादा उतारा देतील, या 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रसंगावर तुमचं मत लिहायचं आहे। प्रत्येक घटनेवर तुमचं मत 3 मार्कासाठी आहे। किती? 3।
असे किती दोन किती मत लिहायचे, दोन प्रसंगावरती मत लिहायचं, 3 × 2 = 6. लक्षात आलं? कोणतेही दोन उतारे किंवा कोणतेही दोन प्रसंग किंवा कोणत्याही दोन घटना असतील, त्या कोणत्याही दोन घटनेवर स्वतंत्रपणे तुमचे 2 वेळेस मत लिहायचे, प्रत्येक 3 3 मार्कासाठी. लक्षात आलं? मग 3 मार्कासाठी किती मत लिहायला पाहिजे त्यानुसार आपण चालू लेक्चरमध्ये त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. प्रश्न 4, फरक स्पष्ट करा. प्रत्येक फरक 4 मार्कासाठी आहे. किती? 4 मार्कासाठी. असे तुम्हाला 3 सोडवायचे, 4 प्रश्न दिले जातील, पैकी 3 सोडवायचे आहे, 3 × 12. म्हणजे फरक स्पष्ट करायचे, 4थ्या प्रश्नातला फरक जो आहे तो प्रश्न 3 फरक स्पष्ट करायचे आहे. किती? 3. म्हणजे ते 12 मार्कासाठी आहे. 4 विचारतात म्हणून विकल्पासह 16 मार्क. विकल्पाचा फारसा विचार करायचा नाही. पहिला प्रश्न 20 मार्काला, दुसरा प्रश्न 8 मार्काला, तिसरा प्रश्न 6 मार्काला, 4था प्रश्न जो आहे फरक स्पष्ट करा तो 12 मार्काला. प्रश्न 5वा आहे, खालील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा. 4 मार्कासाठी आहे. प्रति प्रश्न किती मार्कासाठी सोडवायचा आहे? 4. असे तुम्हाला विचारले जातील, 3 पैकी 2 सोडवायचे. प्रश्नपत्रिकेत 3 विचारले जातील, पैकी तुम्हाला किती? 2 उत्तरं लिहायचे. 2 × 4 = 8. म्हणजे खालील थोडक्यात उत्तरे जे आहे ते तो प्रश्न 5वा 8 मार्कासाठी आहे. त्यानंतर खालील विधाने सकारण स्पष्ट करा. एखादं विधान दिलं जाईल आणि तिथं काय चूक की बरोबर नाही, फक्त त्याचं कारण लिहायचं आहे. विधान असं कहा, कारणे द्याचा प्रश्न, बरोबर आहे का नाही? सकारण स्पष्ट करायचं आहे. प्रत्येकी सकारण 4 मार्कासाठी आहे. एक सकारण व्यवस्थित लिहायचं 4 मार्कासाठी, म्हणून 4 मार्कासाठी आहे म्हणून तुम्हाला कमीत कमी 4 मुद्द्यांमध्ये त्याला कारण देणं गरजेचं आहे. कारण 1, कारण 2, कारण 3, कारण 4, अशा पद्धतीनं 4 कारणं लिहिणं अपेक्षित आहे 4 मार्कासाठी. असे किती लिहायचे? 2. 4 प्रश्न विचारले जातील, पैकी 2 तुम्हाला 8 मार्कासाठी आहे. लक्षात आलं? त्यानंतर प्रश्न 7वा, खालील प्रश्न सोडवा. खालील प्रश्न सोडवा, थोडक्यात उत्तरासारखाच प्रश्न असेल, फक्त 1 मार्क्स वाढवलेला आहे. हा 4 मार्काला आहे, हा 5 मार्काला. 1 मुद्दा त्याचा उत्तरामध्ये वाढवायचा आहे. खालील प्रश्न सोडवा असा एक प्रश्न 5 मार्कासाठी आहे. असे तुम्हाला 3 विचारले जातील, 3 पैकी 2 लिहायचे आहे. 3 पैकी 2 लिहायचे आहे. 5 × 2 = 10. म्हणजे प्रश्न 7वा जो आहे, खालील प्रश्न सोडवा, तो 10 मार्कांसाठी आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे दीर्घोत्तरी प्रश्न, खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तरं लिहा. तो जो प्रश्न आहे तो प्रत्येकी 8 मार्कासाठी आहे. आणि त्यापैकी तुम्हाला 2 विचारले जातील, 2 पैकी तुम्हाला 1 सोडवायचा आहे 8 मार्कासाठी. म्हणजे तो प्रश्न देखील 8 मार्कासाठी आहे. असा एकूण 80 मार्कांचा प्रस्तावित आराखडा कसा असतो हे आपल्याला माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण काय केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता एकूण प्रश्न 8 आहे. मग त्यामध्ये पहिला प्रश्न 20 मार्कासाठी आहे, दुसरा संज्ञांचा प्रश्न आहे 8 मार्कासाठी, तिसरा घटना प्रसंगाचा प्रश्न 6 मार्कासाठी, 4था फरक स्पष्ट करण्याचा 12 मार्कासाठी, 5वा थोडक्यात उत्तरांचा 8 मार्कासाठी, त्यानंतर सकारणाचा प्रश्न 8 मार्कासाठी, खालील प्रश्न सोडवा हा 10 मार्कासाठी, आणि दीर्घोत्तरी सविस्तर उत्तराचा शेवटचा 8वा प्रश्न 8 मार्कासाठी. असे एकूण 80 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा प्रस्तावित आराखडा 3 तासासाठी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे प्रश्नपत्रिका. उत्तर लिहायचे आहे 89 गुणांसाठी. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो आराखडा आहे तो आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करणं अत्यंत सोयीस्कर जाईल. म्हणजे ह्या व्हिडिओतून आपल्याला प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजला असेल असं गृहीत धरतो. आणि पुढच्या व्हिडिओपासून आपल्या सिलॅबसला आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत येथेच थांबूया. धन्यवाद.